नमस्कार। या वर्षी निजश्रावण शुद्ध चतुर्दशी बुधवारी 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन आहे। सकाळी 11 वाजता पौर्णिमा सुरू होत असून त्या दिवशी रात्री 9:02 भद्रा आहे। अनेकांना प्रश्न असा आहे की या भद्रा काळामध्ये म्हणजे रात्री 9 पर्यंत रक्षाबंधन करावे का करू नये। पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने रक्षाबंधन होत होतं त्यातलं एक म्हणजे होम करून ते रक्षासूत्र हे ब्राह्मण राजाला बांधत होते। त्यानंतर जो नातेसंबंधात जो रक्षाबंधनाचा उत्सव केला जायचा त्याच्यामध्ये दुर्वा अक्षता केशर चंदन सोनं मोहरीचे दाणे इत्यादी घालून रेशमी वस्त्रामध्ये त्याची पुरचुंडी केली जायची आणि ते पुरचुंडीला दोऱ्याने बांधून ती रक्षा ही देवघरामध्ये कलशावर ठेवून त्याची पूजा केली जायची आणि मग ती रक्षा म्हणजे ते रक्षासूत्र हे पत्नी पतीला बहीण भावाला याप्रमाणे ते बांधलं जात होतं। आत्ताच्या या काळामध्ये अशा प्रकारचं विधिवत पूजा करून जेव्हा आपण रक्षाबंधन करणार आहोत किंवा जे करणार आहेत त्यांनी रात्री 9 पर्यंतचा काळ हा वर्ज्य करावा। परंतु वर्तमान काळामध्ये आत्ता ज्या पद्धतीने रक्षाबंधन उत्सव साजरा होतो त्याला सामाजिक स्वरूप कौटुंबिक स्वरूप आहे आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या कृत्रिम राख्या स्पंज थर्माकोल किंवा फॅन्सी अशा राख्या घेऊन एक सामाजिक सलोखा निर्माण करणारा हा रक्षाबंधन उत्सव हा साजरा केला जातो आणि म्हणून असा प्रकारे रक्षाबंधन करत असताना बहिणीने भावाला मित्राने मित्राला किंवा समाज बांधवाने एकमेकाला जे काही रक्षाबंधन करायचं आहे त्यासाठी 30 ऑगस्टला बुधवारी आपण कोणत्याही वेळी हा उत्सव रक्षाबंधनाचा करू शकतो। त्यासाठी भद्राकाळ वर्ज्य करण्याचं काही कारण नाही आहे आणि म्हणून आम्ही पंचांगामध्ये सुद्धा अशा प्रकारचं रक्षाबंधन देताना कोणतीही वेळेची मर्यादा दिलेली नाही आहे। तेव्हा आपण सर्वांनी हा भारतीय संस्कृतीतला मोठा सण सामाजिक सलोखा नातेसंबंध निर्माण करणारा आपण उत्साहाने साजरा करावा। 30 ऑगस्टला बुधवारी दिवसभरात केव्हा धन्यवाद।